भगिनींनो, मातांनो, मी आज इथे आलेले आहे आपल्या मनातली खदगद बांधायला. मला शिकायचंय, आम्हाला शिकायचंय, मोठ्या हुद्द्यावर जायचंय. पण आरक्षणाच्या राक्षसानं आम्हाला जबडून ठेवले. 90% मार्क मिळूनही ऍडमिशन मिळत नाही. माझा उच्च शिक्षित भाऊ आज घरी बसलाय, त्याला नोकरी नाही. त्याचं कारण काय? आरक्षण. मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन आम्ही काय पाप केले? माझे वडील शेतकरी, शेती पिकत नाही म्हणून आत्महत्या केली. भावाला नोकरी नाही, आज तो घरी आहे. मोठमोठ्या कॉलेजेसच्या ऍडमिशनच्या फीस भरायच्या आहेत. कसं करायचं आम्ही हे सगळं? कसं करायचं आम्ही हे सगळं? सांगा कसं करायचं आम्ही हे सगळं? आज माझे असंख्य बांधव, आज माझे असंख्य बांधव ऍट्रॉसिटीच्या गोट्यात गुंतले आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. 100% फक्त 4% गुन्हे सिद्ध झाले आहेत. बाकीचे 96% गुन्हे हे खोटे आहेत. त्यांना ज्यांनी खोटे गुन्हे नोंदवले त्यांनाही न्याय मिळवून द्यायला पाहिजे. शिव छत्रपतींच्या राज्यात स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांचे हात पाय धुवले पाहिजे. एकीकडे म्हणतात मुली शिकवा, मुली वाजवा, मुली जगवा, आणि दुसरीकडे तिचं तुम्ही लक्ष नाही करू शकत नाही. का जन्म घेतला मी? का जन्म घेतला मी मुलगी म्हणून? का जन्म घेतला मी मुलगी म्हणून? कोपर्डीमध्ये जे घडलं ते माझ्या दुसऱ्या कोणी आई बहिणी बरोबर होऊ देऊ नका. नका ठेवू वाईट नजर आजी जाऊनच्या लेकीवर. नका ठेवू वाईट नजर आजी जाऊनच्या लेकीवर. अक्का मारा.